बस गुलाबी कलर आला कसा काय गाणं पण भेटला पडदा पास आपण बहादूर शर्माने किरणजी यादव साहेब यांचं इथे शुभा म्हणतोय अगदी सहर्ष मनपूर्वक सत्य स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावरती स्थान पण बा चला स्क्रीन वरती आपण ज्या खेळाडूला पाहताय सचिन उप काल्या उप मिस्टर सचिन किचकुले फुल फोकस कॅमेरामन तुमच्यावरती आहे त्यामुळे तुम्ही टेन्शनच घेऊ नका पार परगड आहे तुम्ही ढिला करा तोपर्यंत कॅमेरावाला तुमच्यावर होता अजून तुमच्यावर आहे काय पटलाय तुमच्यात बघा डोळा बिळा त्याच्यात मारून बघा जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मोठी लढत सलामीशी जोडूया रवाना करायचे लगेच शत्ररक्षण होते तरी येत नाही त्यामुळे वेळ वाचवा यस लाल भडक दोन्ही गडी एकदम कडक एकदम प्युअर तिकडे गुलाबी साडी इकडे एकदम कडक हो हो सुमित्र रोबांडे आणि कुणाल आता खऱ्या अर्थाने ही सलामीची जोडी लाल भडक ओके मॅन थँक्यू केलेलं आहे खालच्या आळीचा गडी बघा तो पण लागला हा काय या जलवा चालू होता त्याला बोला जरा हाताला माती लागली जरा गालाला पण लावून घे हा त्यांनाच आहे ओके कलर थँक्यू आपण पाहतो एनटी इलेव्हन या संघाचा बारावा खेळाडू म्हणजे स्टेपनी जो नक्की तुमचा बारावा खेळाडू का बॅटिंग वाल्या जर तुमची नावं सांगायचं विसरतो आणि बॅटिंग वाल्याची नावं सांगतो कमी शेती नाही का काय केलंय आलं जाऊया महेश गोलंदाजी ट्रॅक मध्ये स्ट्राइक इन मध्ये कुणाल चला डाबला होतं सुरुवात मचॉन पहिल्या शिटकासाठी महेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय चला जाऊया यस किपर बघा ना काय त्याची आभार शिव कार्यक्रम जाऊया काय झाला काय नाही लय बेकार कार्यक्रम झाला सुमडेत कोंबडी मारली तिकडं जसा बॉल दिला तर उलट्या उड्या मारायला सुरुवात कोंबडी बघा फरार आणि यांना सुमडी धरली म्हणजे सुमडी मी कोंबडी जाऊया गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्ग वरती एक काम करा तिकडे बॉल मारणाऱ्या करून जरा जास्त काय झालं आणि काय नाही आला बॉल तिकडं आला बॉल तिकडं एकंदरीत आपण जाऊया मित्रांना मैदानाच्या आतमध्ये दोन धाबा आहेत दोन चेंडू झाले गेले या षटकामधील आणखी लढत कशा प्रकारची राहील ती देखील पाहणं फार इम्पॉर्टंट राहील बोलत असते यार पुन्हा एकदा काय झालं दोन बॉलाव कार्यक्रम निघाला ना लगेच तिसरे बॉलाव किंड्या दाबाय सुरुवात काय झालं ना बॉलर लय भयानक कामगिरी जाऊया महेश पुन्हा एकदा तयार बस आता काय फायदा या शेत कार्यक्रम झाला आईचा चिकना पटला रे पण साला मुका निघाला चेंडू अतिशय चांगला होता परंतु गोलंदाजाला न खेळता लगेच गोलंदाज पास
सरकारी स्वरूपी प्रदर्शित फलंदाज हितेश हातात उर्फ छोटा हेल्मेट काय राजा हातात सुसमोजे घालून गेलाय फार पाहावं लागेल महेश पुन्हा एकदा फटक्याचं पसरा पाहावं लागेल सत्तेच्या मालकाली सचिन काळ्या उमेश यावेळेस उमेश गवळी 12 वा खेळाडू काय झाला खाऊन घेऊन वाढलाय का काय झालाय 1/2 किलो गोजा जाऊया उमेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय 3 धावा आहेत धावफलकावरती 2 विकेट मात्र गमावल्यात महेश पुन्हा एकदा सपोर्टच्या दिशेला बंद करण्याचा प्रयत्न काय सांगायचं आहे शिवप कार्यक्रम झाला नाही त्याचा काय सेल लागलाय 60 रुपये 60 रुपये लक्ष्मी सेल 60 रुपये आला फलंदाज बाद आला फलंदाज बाद इथे तिकीट मागणार विकेट जाऊया त्यावेळेस मला वाटतं इथे टिकलर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्याचा मोबदल्यात 4 धावा निघेल गोलंदाजी ट्रॅक मधील सुरेश त्याची खवाटा काय झाल्या गजली काका आली आल्या लागला हात हलवायला मोजून जर पाहिलं तर 9.5 फूट उंची 88 ते 89 किलो भुजा यस जाऊया गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पण काय सांगायचं आमचं मत मेन पंच एकदम चला सुरेश तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक मध्ये स्ट्रायकर मध्ये कुणाल टॉस बॉल आले काय झालं नेमका तो बॉलाचे असा कार्यक्रम मध्ये काय माहिती सकाराम आजारी झाला तुकारामला सलाईन लायले आणि कांताराम बेसूद झाला 3 क्षेत्ररक्षक आले परंतु तिसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र थांबला गेल्या 6 धावा धावफलकावरती आहेत 3 विकेट पुन्हा एकदा कुणाल जो मात्र स्ट्राईक एंड वरती गोलंदाज सुरेश गोलंदाजी मार्ग वरती तयार गेट पाडते पर्याय नाही राहिला त्याच्या काय सांगायचं यातल्या काका मामानी भरला गाव आणि पाणी प्यायला कोठे जाऊ शिव कार्यक्रम आबाळ झाली त्यांची पार किपर किपर काय झालं 1/4 क्विंटल बोजा कसा तरी पटकन जाणार आणि तिकडे 1 गडी त्या तरी बॉल आता काय बांध झाला बॉल उठला का डायरेक्ट त्याच्याकडे पळतो भयानक कामगिरी जाऊया 10 धावा धावफलकावरती आहेत
म्हणजे जोरात टाळ्या वाजायचा रे आयजीच्या जीवा बायजीची मजा, फिल्डर आहे सुट्या करायच्या आणि याय मजा मारायची. यावेळेस पुन्हा एकदा बघू काढण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक हो. काय झालं तो बॉल बॉल पळून पळून लागत पळून तरी कसा काय असं म्हणा घडी तर धावणाला तोडण्यासारखा जाण्याचा अर्थच नाही. आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल इन 11 धावा. इथे आपण पाहू शकाल 11 धावा फलकावरती आहेत. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल तर सुरेश ज्याच्या या षटकामधील दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत सुरेशने 7 धावा खर्च केल्या 4 खेळमध्ये 1 विकेट. पुन्हा एकदा 5वा चेंडू हाताळण्यासाठी सुरेश तयार. त्याच्यासमोर रोहित जो आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्या सुरेश तयार. शेम कार्यक्रम झाला ना. डब्ल्यू थ्री 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 मोकार थोडीसा चुका होत आहेत परंतु तिथे माझ्या त्या चुकांचा फायदा घेता घेता कृषी बॅटिंगला टीम त्यांनी थोडस प्रयत्न सोडतीय. 12 धावा तर आहेत सध्याच्या स्थितीला. शेवटचा बॉल झाला. आजचा काय झालाय बॉल पडला कुठं गेट कण गेला तिकडे म्हणजे शिवम कार्यक्रम झाला ना. घरची माणसं कशी तरी लग्नाला तयार केली पण पुरीवाल्यांना रात्रीच बॉल दुसऱ्या देऊन टाकली. आबाद झाली बाद. इथे मात्र जर पाहिला निश्चित थोडस फुंबलिंग झालं तोपर्यंत चेंडून मात्र क्षेत्रक्षकाला चकवा देत असताना हा चेंडू सीमा बाहेर जात असताना 16 धावा धावफलकावरती आणि इथे दोन षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय. धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यात 16. राहुल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅक मध्ये मजबूत जाडा जुडा गट्टा गिट्टा 1.25 क्विंटल भोजा. काय सांगायचं बघा नाही जाहिरात चालू आहे त्याची जाहिरात होऊ दे तुझी जाहिरात 4 वाजेपर्यंत 7 वाजता बातम्या चालू होती. राहुल आलाय गोलंदाजी ट्रॅक मध्ये षटक क्रमांक 3 आणि स्ट्राइक रेट मध्ये गोलंदाज रोहितला आपण पाहू शकाल. जो रोहितने एक चेंडू खेळला 1 धावांवरती कॉन्ट्रीब्युशन दाखवतोय. धावा मात्र धावफलकावरती आहेत 17 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना कॉपरेट करा. हे 12 खेळाडू काय करा नाही ते अशी अवस्था 12 खेळाडू 3-4 बॅटी 25 मोबाईल फिराय मोजा.
पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न सलमान दिला, शत्रूच्या बॉल पर्यंत पोहोचला गेलाय, दाबून दुबून कोकण इथे मात्र एकच राहुल शतक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी तयार होतो. चला प्रत्येक चेंडूसाठी वेळ आपण खर्च करतायत, थोडस वेळ कमी खर्च करा. सिग्नल आली गेली अशा पद्धतीनं संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल, 19 वरती जाऊन पोहोचले. एकोणावीस जावा आपण काय करतो, पाहावं लागेल बेकार. मैदानाच्या आजमध्ये खऱ्या अर्थाने शेवटचे दोन चेंडू राहुलच्या गोलंदाजी मध्ये आहेत. पाहावं लागेल काय झालंय, रट्टा मारला पण वाया गेला काय, बघा प्लस पोलिओ आलाय का कसा काय, कुपोषित आहे काय डिसिजन, कुपोषित धन झाली बाबा, सोना नाना घेतला पण काय नाही, त्यावेळेस खोदून काढलाय गोलंदाज स्वतः, गोलंदाजी ट्रॅक वरती, बाकीचा बॉलर फटका सजवलाय. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ मात्र झालाय समाप्त, संघाची टोटल 20 धावा.
चला जाऊया मैदानात जात, चला तुम्ही तिथून साईडला वा, ओ साईड साईड चला, आपण पाहू शकाल अतुल गोलंदाजी ट्रॅक मध्ये शेवटचा षटक, चला होतंय काहीतरी होतंय, चला जाऊया आता खरे आता निश्चित, आपण जर विचार केला टेंडर पास केला त्यांचा तर त्यामध्ये पाण्यात आली किटी असा कार्यक्रम झाला, जाऊया आता रवी आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, त्यावेळेस मटारांना मजबूत रट्टा दिला, फिंगर वापरून वापरून बॉल काय सांगायचं कल्या, एक नंबरचा कल्या आणि एक नंबरचा झेल हुशार उर्फ कल्या, शांताबाई डीजे आणि यावेळेस मात्र पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी करणार गोलंदाज, मात्र फुल आवरेज वाली गाडी काय झाला, गंजलेली गाडी चालवायची ती बनलाय खटाखट, यावेळेस पाहावं लागेल झेलची संधी काय काय पळतो का संदू कुदत कुदत पळतो बॉलवर, आणि इथे मात्र या बॉल वरती धावा आल्या त्यामध्ये दोन दोन धाबेच्या मध्ये 22 धाबा, ठीक आहे चार बॉल आहेत 22 धाबा अजूनही चार बॉल चार चेंडूचा खेळ शिल्लक, यावेळेस पाहावं लागेल उंची गाठली लाठी किती काय राहणार, एक नंबर काम बाजी गोपी तरी चांगली जागा, एक नंबर गोपी दाखल उर्फ लाल्या, यावेळेस मैदानात दाखल, तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, पाहावं लागेल जाऊया बावीस धावा धावपळीमध्ये, अजूनही या धावातील तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे, सात विकेट गमावलेत आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमनं, गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आहे गोलंदाजी मार्क होती, त्यामुळे चांगला फटका प्रशिकाला जिंकल्या, जो गडी दिसतात पळत होत तेवढी धूळ उदळते, मग किती बोजा वाढलाय आता काय माहित बाबा, म्हणजे काय सांगते
सव्वा क्विंटल पेक्षा दीड क्विंटल गेला का काय झाला पाहावं लागेल. त्या बॉल वरती देखील एकच जाब 23 शेवटचे तुम्ही चेडू या डावात शिल्लक आहे. आणि बालय देवी टेक्स्टर्स दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस आणि या बालय देवी वॉरियर्स बालय देवी यंगस्टर्स या दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी लगेच रिपोर्टिंग करा आपल्याला विनंती आहे. Yeah.
जसं एकंदरीत आपण पाहू शकाल 24 चेंडू 30 धावांची गरज, 24 चेंडू 30 धावा बनवायच्या आहे. तिथे नाणेफेकीचा कौल दिला जातो पुढच्या मॅचचा. तिथे मात्र आपण पाहू शकाल टॉस सन्माने अशी जाणं त्यांच्या शुभ असते. टॉस आपण फिरत आहोत. चला मित्रांनो, वारंवार आपल्याला सूचना करण्यात येते, आपण सूचनेकडे लक्ष देत चला. थोडस सहकार्य करा. पाहिलाय देवी एक्स्ट्रा टीम न टॉस जिंकून प्रताप. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल गॅप मध्ये. ओ हो, इथे मात्र बॉल जिंकून चाललाय आठ धावांसाठी. चौका ऐकत राहा क्रिकेटचा नैमित्यमान सोहळा. पहिला चेंडू वरती अगदी दमदार सहकार आला आणि त्यानंतर अजून एक सिंगल देखील घेतली गेलेली आहे. धावपळीला धावा पाहायला गेलं तर 5 आता या धावपळीला धावा जोडला गेला. अगदी टार्गेट पाहायला गेलं तर या मॅच मध्ये आहे ते म्हणजेच 30 धावसंख्येच आणि अगदी सुरुवात मात्र चांगली करून दिलेली आहे. 5 धावा धावपळीका मध्ये झाले. रवींद्र पुन्हा एकदा बोलत असेल ट्रॅक मधी आपण पाहत आहोत महत्वाचा हा सामना आहे आणि इथे दोन्ही संघ मात्र पहिला सामना खेळत आहे कोकणी पाडा प्रीमियर लीग मध्ये. पहिला सामना जिंकणं मात्र प्रत्येक संघाला वाटत असते की पहिला सामना आपण जिंकावा त्या उद्देशाने मात्र कार्य करत आहे दोन्ही संघ. टार्गेट हवं तसं सेट झालेलं आहे आणि आता त्याचा पाठलाग करत असताना चांगला पाठलाग झाला होता. परंतु यावेळेस जी विकेट आलेली आहे ती मात्र महत्वाची मिळाली आहे रवींद्रच्या खात्यामध्ये. 5 धावसंख्येवरती पहिला हादरा लागलाय. हलक्या आधारे यावेळेस मात्र चेंडूला ढकलला गेलाय. अगदी आपण पाहत आहोत तिकडे भिंतीकडे चेंडू. पहा तिकडे क्षेत्ररक्षकाने थोडस स्वतःला सावरायचं आहे.
प्रथमतः आपल्या शरीराकडे पाहायचं आहे आणि त्यानंतर शेड अडवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. कोणतीही इजा होणार नाही हे प्रथमतः सर्व खेळाडूंनी आपण याकडे दक्षता घ्यायची आहे. कारण आपल्याला हे सीझन जरूर दुसरा आहे, उर्वरित अजून देखील सीझन आपल्याला खेळायचं आहे. तर त्यामुळे थोडंसं आपण सांभाळून खेळ दाखवायचा आहे. त्यावेळेस फटका फसलाय, झटका लागण्याचा चान्सेस आहे. अजून एक विकेट, सेकंड विकेट डाऊन. अतुल हा फलंदाज यावेळेस होते बाद. सहा धावसंख्येवरती दोन फलंदाज यावेळेस मात्र अगदी डगआउटला परतलेले आहेत. ती धावसंख्येचा पाठलाग इथे पाहायला गेलं, ऐकायला गेलं तर सोपं वाटेल, परंतु काढण्यासाठी तितकंच अवघड असणार आहे. निखिल हा इथून आपण फलंदाज पाहत आहोत. अगदी रंगीबेरंगी टी शर्ट हे मात्र एक आकर्षण राहिलेलं आहे या कोकणीवाडा प्रीमियर लीगचं. इथं आपण पाहत आहोत एका जर्सीमध्ये बॅटिंग करणारी टीम एनटी इलेव्हन अगदी गुलाबी जर्सी मध्ये, आणि इथून आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षण करणारी टीम सोनाई देवी संघाचा विचार करायला गेला तर अगदी लाल भडक अगदी चांगलं आपल्याला टी शर्ट पाहायला भेटतात. मलिका त्यानं दाखवलाय पुष्कर खुश्र हो डायरेक्ट केलं जाण्याचा प्रयत्न चालवला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, बॉल स्ट्रॉप होत आहे परंतु सिंगल वाचू शकले नाही क्षेत्ररक्षण करणारी टीम. या सिंगलच्या मदतीनं आता धावा झालेल्या आहेत सात. धावा तुम्हाला धावपळीकावरती पाहायला भेटत आहेत. अगदी मात्र महत्वाची मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. एक ओव्हरचा खेळ झालाय, सात धावा धावपळीकावरती आणि त्याच्यामध्ये दोन विकेट आलेले आहेत. चला दुसरा गोलंदाज लगेचच सज्ज करायचा आहे आणि इथून टाईम देखील वाचवणं गरजेचं असेल. आपल्याला भरपूर सामने कव्हरअप करायचे आहेत. उमेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. या टीमचा एक यंगस्टर आपल्याला पाहायला भेटतोय. पाहुयात इथून जबाबदारी देखील दाखवावा लागणार आहे. इथे सामना कोण जिंकेल हा तर प्रश्न मात्र अगदी चहूबाजूनं मात्र गुंगावतोय. परंतु सध्या तरी वर्चस्व पहिल्या ओव्हरमध्ये राहिलेलं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम सोनाई देवी या टीमकडे थोडंसं मात्र इथून वर्चस्व आहे. थोडस फास्ट धोनी सिंग स्पीडअप घ्यायचा आहे आणि थोडेसे सामने फास्ट खेळायचे आहेत. अगदी यावेळेस हवेचा झोत आता पूर्वेकडून पश्चिमेला आहे, म्हणजे याच्या आता षटकार कदाचित पाहायला भेटत आहेत की काय. कारण वाऱ्याशी वार्तालाप करत असताना जर शेटू हवेमध्ये राहिला तर कदाचित हवेच्या झोताने देखील शेटू जाऊ शकतो बॉडी लाईनच्या बाहेर. परंतु पाहूयात कशा धावा काढल्या जातील. उमेश थांबला गेलाय गोलंदाज. अगदी आपण पाहत आहोत पहिला चेंडू त्याला रिलीज करायचा होता, अडथळे आलेत फॉलो थ्रू मध्ये आणि एखाद्या थांबला गेलाय हा गोलंदाज. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करेल या षटकाची. परंतु सध्या तरी खेळाचा विचार करायला गेला तर सात धावा देत असताना पहिला दोन गोलंदाज बाद झालेले आहेत एनटी इलेव्हन टीमचे. सध्या तरी चौबाजूंना विचार करायला गेला तर या स्पर्धेच्या अंतर्गत सर्वाधिक जास्त पाठीराखे कोणत्या संघाचे असतील तर तो संघ आहे एनटी इलेव्हन. अगदी जल्लोष पाहायला भेटतोय, परंतु तितके समर्थक देखील आपल्याला सोनाई देवी या टीमचे देखील पाहायला भेटत आहेत. म्हणजे ही मॅच रंगतदार होईल. सध्या तरी मात्र हाकार माजवला आहे या विकेटनं. या विकेटची खासियत राहिली आहे की गोलंदाजांचं वर्चस्व सातत्याने या विकेटवरती राहिलेलं आहे. कारण अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर चेंडू, म्हणजे जवळजवळ 70% जर शेंडू पाहायला गेलं तर संपरीत राहिले आणि या विकेटची ही खासियत आहे. आणि सध्या तरी आपण त्याचा वापर करत असताना उमेशला पाहत आहोत. छोटा प्लेचा अहवाल होता बाकूटवरती जाऊन अगदी मात्र इथून इच्छा कबडला हा फटका खेळला गेला. एक सिंगल मिळाला आणि दुसऱ्याचा प्रयत्न नाही चालवला जाणार. सहा झाले नाही या सिंगलच्या मदतीने आता धावा झालेल्या आहेत. टोटल 8 धावा, टार्गेट आहे 20 धावसंख्येचं. म्हणजेच काय अजून 22 धावसंख्येची गरज इथून देखील आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला एनटी इलेव्हन. बाकूटवरती जाऊन इथे देखील क्लासिकल स्ट्रोक. अगदी आपण असे स्ट्रोक जेव्हा फुलडलेचं मैदान असतं त्यावेळेस मात्र चौकार देखील या फटक्यांवरती पाहत असतो. परंतु इथे थोडंसं फलंदाजांना त्याचा देखील विचार करावा लागेल. काही क्षेत्र जे आहे ते घोषांकी दिले आहे आणि तिथे आता फक्त आता यावेळेस मिळते या फटक्यावरती. एक सिंगलच्या मदतीनं धावा झाल्यात 9 क्षेत्र क्रमांक आहे दुसरं.
गोलंदाजी चांगली होत आहे. सिंगल डबल मॅच बनू शकेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची. हो, यावेळेस खराब चेंडू आणि हा चेंडू चालला लॉकस्टॉपला. नो बॉलचा इशारा यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय आणि पंचांना हेलिकॉप्टर दाखवलंय. यस, उघड्या डोळे पाहणे. बॉल आहे पुढील फ्री हिट. नो प्लस वन. एक्स्ट्राच्या धावा दोन. या दोन धाव संख्येच्या मदतीने आता धावा झाल्या आहेत टोटल 11. 11 धावा धावफलकाला तुम्ही पाहतात. उर्वरित 19 धाव संख्येची अजून गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. देखील अगदी स्ट्रायकर इकडे आपल्याला पाहायला भेटतोय. मॅच मात्र अगदी महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. पार्ट पाहूया कोणाचा जड होईल, कोण सामना जिंकेल. वाईट टाकला गेलाय. अगदी उमेश करतोय तर करतोय काय, सातत्यानं चुका आता यावेळेस होत आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातल्या ज्या धावा जितक्या येतील तितक्या मात्र खाती असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आणि त्याच फायद्याच्या असणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. यांची 11 सिंगाचा जल्लोष पाहायला भेटतो यावेळेस लेगआउट मध्ये. कारण एक्स्ट्राच्या धावा आल्या. 12 धावा धावफलकावरती आज यावेळेस अजून एक धक्का क्रमांक लागला. एनजी 11 संघाला तिसरा फलंदाज निखिल होतोय बाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट फेकली गेली आणि आता सर्वात महत्वाचा खेळाडू या टीमचा आयकॉन प्लेअर ऍज आयकॉन म्हणून खेळतोय एनजी 11 संघाकडनं राहुल कोकणेवाड्या गावचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी पहिला सीझन आहाकार माजवला होता या मैदानावरती या खेळाडून, परंतु आता सीझन दुसरा आहे. वेळ बदलला, काळ बदलला आहे, वर्ष बदललं आहे. आता पाहूयात या मैदानावरती, याच मैदानावरती पाहूयात आता कशी बॅटिंग केली जाईल. परंतु विकेट देखील आलेले आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तर देखील. सोनाई देवी रॉयल्स प्लेयर संघ देखील कमी नाहीत आणि इथे चेंडू झालेले आहेत चार. दोन चेंडू उर्वरित राहिलेले आहेत आणि या ओव्हरचे इथे गोलंदाज उमेश एक्स्ट्राचा धावा दिल्यानंतर मात्र त्याच्या खात्यामध्ये देखील विकेट आली आणि ही विकेट मात्र महत्वाची होती. यावेळेस नॉन स्ट्राइकरकडे राहुल, स्ट्राइकर इनकडे फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. महेश जबाबदारीने खेळ दाखवत अगदी सेन्सिबल क्रिकेट, संयमाचं क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये महेशनं मात्र आतापर्यंत दाखवलेलं आहे. फ्लोरवर क्षेत्रातपे ताकद कम, गुस्सा जादा या पट्ट्यावरती होता. टायमिंग साधू शकले नव्हते प्रॉपर. बॅटची कडा घेऊन बॉल चालला लॉंगस्टॉपला जिथे मिळेल एक सिंगल. बाकी करणाऱ्या एनजी 11 संघाच्या खात्यामध्ये सिंगल येते. धावफलकाला धावा जोडल्या जात आहेत. 13 ऑन गोल. अजून 17 धावसंख्येची गरज आहे. 17 धावसंख्येची अजून देखील गरज आहे आणि इथे हा सामना मात्र अगदी रोमहर्षक आपल्याला पाहायला भेटतोय. जसं जसं संध्याकाळचं सत्र होत चाललंय तसं तसं प्रेक्षक राजांची देखील कुटुंब गर्दी आपल्याला इथे पाहायला भेटते या कोकणीपणा प्रीमियर लीग मध्ये. हा चेंडू अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे सोडून दिला गेला. राहुल मात्र समोर आहे आणि आता दबाव प्रेक्षर थोडासा जाणवतोय गोलंदाजांवरती. अगदी आपण पाहायला गेलं तर हा दबाव प्रेक्षर कोणताही न घेता इथे नॅचरल गेम जो आपला आहे तो दाखवावा लागेल. टोटल स्कोर कार्ड झालेला आहे 14. 16 धावसंख्येची अजून गरज आहे. 14 धावा धावफलकाला. इथे हे वादळ आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी हे आपलं निसर्गाचं वादळ पाहत आहोत, परंतु एखाद्या फलंदाजाचं वादळ इथे गुंगावेल का हे देखील पाहणे गरजेचं असणार आहे. पाहूयात. राहुल तर आलाय मैदानाच्या आतमध्ये, जबाबदारीने खेळ करतोय. 14 धावा, 16 अजून गरज आहे. फुलटॉस होता, इथे बिगिन करायचं होतं, टायमिंग प्रॉपर साधू शकले नव्हते. इथे आता एक सिंगल येते. या एक सिंगलनं आता धावफलक पोहोचलं. अर्धा पल्ला गाठला गेलाय संघानं. टोटल स्कोर गाठ 15 धावा. 15 अजून देखील पाहिजे. 12 चेंडूमध्ये 15 आलं म्हणजे अर्धा पल्ला बरोबर 2 ओव्हरमध्ये गाठलाय. आता बरोबर 2 ओव्हरमध्ये 15 धावा अजून काढायच्या आहेत. यस, अगदी हा सामना मात्र महत्त्वपूर्ण ठरलाय. वैसा
ऍज आयकॉन म्हणून खेळत आहेत, अगदी आयकॉन आयकॉन आता समोर. ही एक वेगळी लढत प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे आणि हे देखील एक स्पर्धेचं आकर्षण आहे, कारण प्रत्येक संघाकडे एक एक आयकॉन आहे. आता यावेळेस आपण पाहत आहोत आयकॉन वर्सेस आयकॉन. एका बाजूला आहे रोहित सूर्यवंशी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला राहुल सागर. हे दोन खेळाडू एकमेकांसोबत खेळताना पाहत आहोत. समीकरण राहिले 12 बॉल 15 धावसंख्येची गरज. आवाज थोडासा शांत झालाय कारण मॅच तशी रंगलेली आहे. अगदी दोन्ही बाजूने पार्टनर गड आहे, अगदी समतोल मॅच अजून देखील आहे आणि इथे त्यामुळे शांतता थोडीशी पसरली आहे चौ बाजूनं. पाहूयात रोहित टू राहुल. ओ हो, फटका अगदी दमदार होता. याच फटक्यावरती फक्त मिळेल सिंगल आणि या सिंगलला आता मात्र इथे आवाज वाढायला सुरुवात झाली आहे. त्यांची 11 संघाचे पाठीराखे अगदी जल्लोष करत आहेत. का न जल्लोष करावं हा देखील प्रश्न असेल, कारण इथे प्रत्येक खेळाडूला इथे प्रोत्साहित प्रत्येक प्रेक्षक राजा करतोय, हे महत्वाचं आहे आणि सर्व आपलेच खेळाडू आहेत हे महत्वाचं. अख्खा कोकणीपाडा खेळतोय या कोकणीपाडा प्रीमियर लीग 2024 मध्ये. पुन्हा एकदा रोहित राईट मोबाईल विकेट. हो हो, वेग वेग धारण केलं आणि अगदी या वेगेला बीट केलेला आहे फलंदाजाने. परंतु जेव्हा जेव्हा गोलंदाजांना जर निर्धाव चेंडू टाकला तेव्हा तेव्हा यष्टी रक्षकाचं काम असतं बॉल अडवणं, आणि जर बॉल अडवला गेला तर जी मेहनत गोलंदाज करेल ती खरं अर्थानं सत्यामध्ये उतरेल. परंतु काय घडलं, तिथे चेंडू सोडला आणि आता एक सिंगल मिळाली. टोटल स्कोर कार्ड 17 धावा धावफलकावरती 30 टार्गेट आहे अजून 13 धावसंख्येची गरज. दोन बॉल इकडे यावेळेस गती कमी केली. यावेळेस आपण पाहत आहोत हा जवाब चेंडू राहिलाय. आता इथून पुन्हा एकदा ही मॅच मात्र रंग बदलते आहे. कधी वाटतंय की इथून 81 संघ जिंकेल तर कधी वाटतंय की इथून आता सोनाली देवी रॉयल स्टेयर संघ इथून जिंकेल. परंतु पाहूया इथून सध्या भवितव्य वर्तवणं थोडंसं चुकीचं राहणार, कारण मॅच मात्र अतिशय चांगला रंगलाय. पुन्हा एकदा रोहित सूर्यवंशी आणि फलंदाज महेश आउट. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन सेटबॅक. पुनरागमन हे धक्क्यापेक्षा मजबूत असतं आणि हे इथून मात्र दाखवलेलं आहे रोहित सूर्यवंशीनं करून. यावेळेस आपण पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी होत होती आणि आता विकेट मिळाली आहे. आता दबाव प्रेशर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवरती देखील थोडासा येऊन ठेपेल, कारण टोटल स्कोर कार्ड आहे 17 अजून 13 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज आता येतोय रवी, हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल. ची गरज आहे. हे समीकरण अगदी तुमच्या स्क्रीनवरती देखील दिसत आहे. चांगली कामगिरी आपण पाहत आहोत ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अगदी केली जात आहे. भरपूर चांगलं नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपण पाहत आहोत आणि अगदी तीन कॅमेऱ्यानं ही स्पर्धा मात्र या वर्षामध्ये कॅचअप केली गेलेली आहे. म्हणजे प्रत्येक छायाचित्र प्रत्येक चित्र इथे मात्र केलं जाणार आहे. राहुलला हवी आहे स्ट्राईक, परंतु यावेळेस एक सिंगल मिळते. या सिंगलच्या जोरावरती आता धावपले पोहोचले 18 धावसंख्येवरती आणि आता 7 बॉल 12 ची गरज. 7-12 हे इक्वेशन. या 7-12 भरपूर महत्व आहे मित्रांनो. ज्याच्याकडे 7-12 तो श्रीमंत माणूस मानला जातो. पाहूयात हे इक्वेशन आता या मॅच मध्ये येऊन घेतले. 7-12 पाहूयात हा सामना आता कोणाकडे झुकेल. फटका पहा स्ट्राईक हवी आहे आणि अगदी आपल्याला सहजरित्या समजता आहे. आमचे 12 खेळाडू एनटी 11 संघाचे योगेश देखील म्हणतायत या स्ट्राईक हवी आहे राहुलला. आणि इथे या सिंगलच्या मदतीने धावा आता टोटल झालेल्या आहेत 19 आणि राहिलेत आता 6 बॉल 11 धावसंख्येची गरज. मित्रांनो एकदा जर सामना आवडत असेल आणि आवडला असेल तर एकदा दोन्ही संघासाठी टाळ्या होऊ जाऊ द्यात, जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्यात. एनसी 11 आणि सोनाई देवी रॉयल प्लेयर्स हा संघ आपल्याला एकमेकांसोबत खेळताना पाहत आहोत.
सामने भरपूर खेळायचे आहे, त्याच्यामध्ये आपल्यालाच खेळायचं आहे, हे देखील महत्वाचं असेल आणि वेळ वाचवा. गुलाबी रंगामध्ये आणि लाल रंगामध्ये अपोजिट टीम देखील चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. परंतु काय घडलं, पहिला चेंडू दबाव प्रेशर कमी केला गेलाय, तिथे आता रिझर्व चेंडू राखावे लागतील, अन्यथा राहुलला बाद करावं लागेल. पाच पण पाचशे गेले. चांगलं प्रतिउत्तर सचिनला देखील दिलेलं गेलेलं आहे. हम भी किसी से कम नाही या चेंडूवरती अशा पद्धतीने मनामध्ये सांगले असेल सचिननं. आणि हा चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. चार बॉल पाचशे गेले. बॉल मध्ये सहा धावसंख्येची गरज असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं विजय मिळवला. आणि आता इथे आपण वाढवेल, एक बिग हिट मॅच फिनिश करेल. सध्या पाहूयात काय होईल. सिंगल काढली जाईल, स्ट्राईक वरती राहुलला आणलं जाईल की इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न होईल. उलटले हवामध्ये आहे, झेल पकडणं गरजेचं असेल आणि हा झेल दोन चेंडू तीन धावा, सहा बॉल अकराची गरज होती आणि त्यानंतर सिक्सर आला आणि पाच बॉल पाचचं इक्वेशन बदललं गेलं. आकडेमोडीचा बदलली गेली आहे या मॅच मध्ये. दोन चेंडू तीनची गरज. इथे जर आमचे साथी समालोचक योगेश वाघ जर असते तर काहीच वेगळं देखील ऐकायला मिळालं असतं. परंतु या पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात आणि नक्कीच ते पुन्हा एकदा आपल्याला या कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. हे देखील एक आकर्षण बनलं आहे या स्पर्धेचं. आज वेळात वेळ काढून या टुर्नामेंटसाठी जे आलेले आहेत त्याचे पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूयात आणि मॅच कडे वळूयात. दोन बॉल तीन ची गरज.
स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी सचिनची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. ही वेळ पाहूया आता कोण बदलावे. अगदी आपण पाहतो क्रोम अर्षक सामना, टाळ्यांचा गजर दोन्ही संघासाठी मित्रांनो होऊ जाऊ द्यात. अगदी टाळ्यांचा गजर, एका चेंडू मध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. सहसा धावून काढणं इतकं अवघड असेल, परंतु चौकार षटकार आला तर मॅच फिनिश होईल. पाहूया काय घडेल. सचिन की समोर फलंदाज आहे आकाश, आकाश फटका येईल की सचिन डिफेन्स करेल धावा. एक चेंडू 3 ची गरज. भूमिकेमध्ये कामगिरी झाली आणि रोहित सूर्यवंशी ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.